ज्यात पाला ठेवली तर चांगलं राहते. नमस्कार मंडळी, मी राजश्री काटकर. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. सध्या मी आहे बाफना कॉर्नरवरती आणि या ठिकाणी नव्यानं सुरू झालेल्या साईराज हॉटेलमध्ये आपल्याला फक्त 7 रुपयामध्ये आलू बिर्याणी मिळते. ही आलू बिर्याणी कशा पद्धतीने बनवली जातात आणि त्यासोबत आपल्याला या ठिकाणी काय काय मिळतं खाण्यासाठी त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. 1 किलो टमाटे आहेत, 1/2 किलो कांदे आहेत, 1/2 किलो मिरची आहे, 1/2 किलो कोथिंबीर आहे, 200 ग्रॅम पुदिना आहे आणि 250 ग्रॅम अद्रक लसूण आहे आणि सर्व गरम मसाला आहे. याच्यामध्ये दालचिनी आहे, लवंग आहे आणि शाही जिरा आणि इलायची पेस्ट. हे सर्व गरम मसाले आहेत. आणि आता आपण कोणती खिचडी बनवत आहोत? आता आम्ही स्पेशल आलू खिचडी बनवता, आलू बिर्याणी म्हणतात त्याला, आलू खिचडी पण म्हणतात. आणि आता मी 6 किलोची खिचडी बनवत आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकत आहे 1/4 किलो. मी कांदा टाकतो आहे, त्यामध्ये कांदा टाकण्यात आलेला आहे, जिरा पावडर आहे, अद्रक लसूण पेस्ट, त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. टमाटे, कोथिंबीर, पुदिना, लिंबू पण टाकले आहे, हे गरम मसाला आहे. आलू किती घेतलेले? हे आलू आहे 2 किलो. अच्छा, त्यामध्ये बघू शकता 2 किलो आलू घेतलेले आहे. 2 किलो आलू आहे आणि 300 ग्रॅम मसुरीची डाळ आहे. मसुरीची डाळ अशी 300 ग्रॅम ही अशी स्पेशल खिचडी आहे. हे मेथी पाकिट आहे. किती घेतले? कस्तुरी मेथी 10 ग्रॅम. आणि मग तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी काम करता? म्हणजे कधी? आम्ही मिठी लाईन मध्ये 18 वर्षापासून आहे. अच्छा, बॉईल करू लागा, बॉईल करावं लागेल थोडं. आणि तांदूळ कोणता वापरलाय? आम्ही कोलम वापरतोय, ते बघ चांगला ब्रँडचा आहे. 7 रुपयामध्ये काय असं नाही की हलका तांदूळ आहे, चांगला ब्रँडचा तांदूळ आहे. आणि पाणी किती घेणार आहोत आपण? ते 2 लिटरचा एक जग आहे. आपण 8 लिटर पाणी टाकतो, 8 लिटर. ते 2 लिटरचा मग आहे, 8 लिटर पाणी टाकतो. एकदम नंबर एक आहे, चांगला आहे. कुठं ना तर बघू शकता या ठिकाणी तांदूळ व्यवस्थित धुऊन खिचडीमध्ये वापरल्या जातात. आता किती वेळ लागते खिचडी शिजण्यासाठी? आता याला 15 मिनिटाच्या आधी दम पूर्ण तयार होत होतात. 15 वर्षापासून आलू बिर्याणी, आलू खिचडी पण 15 वर्षात. आणि 90% पाणी पाणी शिल्लक आहे, त्याला तुम्ही इकडे साईडला ठेवतो, 15 मिनिटांनी दम होऊन तयार होऊन जातो. आता दम देण्यात आलं आहे, दम देण्यात आलं आहे. आता 10-15 मिनिटांनी किंवा 15 मिनिटांनी खोल्या जाईल.
पूर्ण खिचडी तयार झालेली आहे. आता हे आपण कस्टमरला देऊ शकतो. पूर्ण तयार झाली आहे खिचडी. चल जल्दी भाजी लाल. चलो भडो 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 भडो. 7 रुपये 7 रुपये. हाँ लारा सर, एक मिनट में लाया. इसमें भाजी डालो. नमस्कार, मी विकी कागने. आपल्या हॉटेलचं नाव साईराज आलू बिर्याणी. आपले सुडकोला पहिले 3 हॉटेल आहेत. ही 4थी ब्रँच आहे आपली. ग्राहकाच्या ह्याच्यामुळे आपण नांदेडला ब्रँच टाकलेली आहे. ग्राहक म्हणत होते आम्हाला हीच सिडकोची चव नांदेडला पाहिजे, तर त्यांच्यासाठी आपण नांदेडला ब्रँच टाकलेली आहे. 3 महिने झालेले त्या हॉटेलला. आता झालेलं आहे 3 महिने झाले. आपलं बाफना रोड, भगतसिंग रोड, बाफना कॉर्नर, साईराज आलू बिर्याणी हॉटेल म्हणून आहे. आरतीया कॉम्प्लेक्स मध्ये तुमचं एज्युकेशन काय झाले आणि कोण कोण मिळून हे हॉटेल चालवलं? मी एमकॉम आहे. माझा मित्र इंजिनियर आहे. दोघा पार्टनर मध्ये आम्ही हे लॉकडाऊन मध्ये सुरू केलेलं. अच्छा, म्हणजे दोन मित्रांनी मिळून हे हॉटेल तुम्ही? दोन मित्रांनी मिळून हॉटेल सुरू केलेलं. अच्छा, आणि रिस्पॉन्स कसा मिळत आहे तुम्हाला? रिस्पॉन्स सध्या ते चांगला आहे. वाढत वाढणार आहे याची गॅरंटी आम्हाला आहे. का तर आमची चव एकदा टेस्ट करून बघा, तुम्ही नक्की येताल डबल. रेट आमचा 7 रुपयेच आहे. कुठे पण जा, खिचडी संगम खिचडी असते आमच्या इथं. दोन पांढरी एक, पिवळी एक, 7 रुपयाला एक प्लेट. दोन मिळून 14 रुपयाला एक प्लेट मिळते दोन्ही. सोबत पालक भजे, मिरची भजे, कांदा भजे, पापड, चिवडा, हे पुन्हा आपल्याजवळ आहे. तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही बिझनेस सुरू करून चांगला डिसिजन घेतलाय का? हो, बिझनेस करून चांगला डिसिजन घेतलाय. लॉकडाऊन मध्ये आम्ही घरी होतो, जॉब सोडून हे धंदा सुरू केलेला आहे. आणि नांदेडकरांना आणि मराठवाड्यातील लोकांना तुम्हाला काय सांगायचंय? नांदेडकरांनी नक्कीच एकदा येऊन टेस्ट बघून जावी, नंतर याची गॅरंटी आम्ही देतो. तर मी या साईराज हॉटेलवरची संगम खिचडी घेतली आहे. म्हणजे दोन खिचडी आहेत, एक पांढरी आलू बिर्याणी, एक पांढरी आणि पिवळ्या कलरची. तर ही फक्त 14 रुपयाला मिळते. आणि सोबत त्यांनी दोन या रस्सा भाजी आहे आणि एक दह्याची कढी आहे पिवळी. तर मी आता ही टेस्ट करून पाहते. ह्या संगम खिचडीमध्ये पाहू शकता दोन्ही खिचडीमध्ये व्यवस्थित असे मसाले शिजवले गेलेले आहेत. आणि आलूचं प्रमाण तर ऑब्व्हियसली राहणारच, कारण ही आलू बिर्याणी आहे. आणि मसाले पण व्यवस्थित त्यांनी प्रमाणामध्ये टाकलेले आहेत. फ्रेश मिरच्या, कांदे आणि टोमॅटो वापरले गेलेले आहेत या आलू बिर्याणीमध्ये. आणि सोबत पाहू शकता कुरकुरीत भजे आहेत, पालक भजे आणि साधे भजे पण मिळतात. चिवडा आहे, पापड आहे आणि हा पापड फक्त 10 रुपयाला मिळतो. मेन म्हणजे या ठिकाणी आपल्याला पालकचे भजे मिळतात. कस्टमर्स आले तसे खिचडी सतत बनवत राहतात, भजे पण गरमागरम मिळतात. तर या बाफना कॉर्नरवरती तुम्ही कधी आलात किंवा तुम्हाला कधी ही खिचडी खायची इच्छा झाली, तर या साईराज हॉटेलवरची खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा. आलू बिर्याणी तुम्हाला आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.